शहरातील रामा हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम आहे. या हॉटेलसमोर भाजपनं आंदोलन करण्यासाठी आपल्या पदाधिकाऱ्यांना बोलावलंय आणि त्याचवेळी ठाकरे गटाने देखील आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना रामा हॉटेलसमोर एकत्र येण्याचं आवाहन केलंय. त्यामुळे हॉटेलसमोर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने येऊन गोंधळ होण्याची शक्यता आहे. कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. कृष्णा, खरं तर सकाळची 9 ची वेळ देण्यात आली होती, पण काय परिस्थिती आता त्या ठिकाणी दिसते? आत्ताचं दृश्य दाखवतो. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे या ठिकाणी पुढे जाण्यासाठीचा प्रयत्न करतात आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी दाखवतो ही दुसरी बाजू आहे रामा हॉटेलची. त्या ठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते देखील समोरासमोर आलेले आहेत आणि घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे. आता ही जे दृश्य पाहतोय ही भाजपा कार्यकर्त्यांची आहेत आणि इकडे जर आपण पाहिलं तर हे शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी पुढे येण्याचा प्रयत्न करतात. एकमेकांच्या विरोधामध्ये या ठिकाणी घोषणाबाजी सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. आपण पाहतोय की महिला पुढे जाण्यासाठीचा प्रयत्न करतायत आणि दोनही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आलेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. काळे झेंडे भाजपाच्या वतीनं या ठिकाणी दाखवण्यात येत आहेत आणि पोलीस त्यांची धरपकड या ठिकाणी करण्याचा प्रयत्न निश्चितप्रमाणे करतायत आणि भाजपाच्या वतीनं हे या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. महिला पदाधिकारी शिवसेनेच्या या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसोबत भिडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि पोलिसांच्या वतीनं या ठिकाणी कार्यकर्त्यांना ताब्यात या ठिकाणी घेतलं जात आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर रामा हॉटेलसमोर ही सगळा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि ह्या ज्या कार्यकर्त्या आहेत शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या या भाजपा कार्यकर्त्यांच्या अंगावर या ठिकाणी धावून जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि महिलांच्या वतीने त्यांना ताब्यात या ठिकाणी घेतलं जात आहे. आणि हे जर पाहिलं तर भाजपाच्या कार्यकर्त्या आपल्याला पाहायला मिळतात, त्यांना देखील पोलिसांच्या वतीनं ताब्यात घेतलं जात आहे. रामा हॉटेलसमोर हा सगळा प्रकार या ठिकाणी सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. पोलिसांची धांदल झाली कारण की भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्याला एकत्रच या ठिकाणी गाडीमध्ये एकाच टाकलं जात आहे. ताई काय काय म्हणणं आहे? ताई 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 काय म्हणणं आहे? अरे भाजपचा शिवसेनेच्या महिला एका गाडीत घातल्यावर बारोबार येईल, दुसऱ्या गाडीत द्या आम्हाला, दुसऱ्या गाडीत द्या, मी यायला तयार आहे. निश्चित आपण पाहतोय की दुसऱ्या बाजूला कार्यकर्ते समोरासमोर या ठिकाणी गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दोनही पक्षाचे कार्यकर्ते